नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा युट्यूब चॅनलमध्ये मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यात कोणत्या भागात आमचे व्हिडिओ बघता आम्हाला नक्की कळवा इयत्ता आठवी विज्ञान अकरावा धडा आहे मानवी शरीर पहिला बीसी, बीसी व इंद्रिय संस्था प्रश्न आहे माझा जोडीदार शोधा आता यामध्ये आपल्याला हृदयाचे ठोके सी डब्ल्यू बी सी रक्तदान निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामूह याचा जोडीदार शोधायचा आहे उत्तर बघा हृदयाचे ठोके ई ई म्हणजे बहात्तर असतात आर बी सीचं उत्तर आहे ऊ पन्नास ते साठ लक्ष प्रति गणमीटर मिली डब्ल्यू बी सीचं उत्तर आहे ऊ पाच हजार ते एक हजार प्रति रक्तदानचं उत्तर आहे अ ती साडेतीनशे मिली तीनशे पन्नास मिली निरोगी व्यक्तीच्या शरीराचं तापमान ई म्हणजे सहतीस डिग्री सेल्सिअस असते आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू आ म्हणजे सात पॉईंट चार असतो पुढचा प्रश्न आहे खालील पूर्ण करा श्वसन संस्था इंद्रिये नाक याच कार्य आहे श्वास घेणे आणि उच्छ सोडणे घसा अन्न नलिका आणि नलिका हे दोन्ही मार्ग घशानंतर सुरू होतात कार्य आहे हवा पुप्पुसात नेली जाते श्वसन नलिकेच्या दोन शाखा होतात वायुकोश रक्तातून ऑक्सिजन शोषून घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे श्वासपटल श्वासोच्छवासासाठी आवश्यक असणारे हालचाली करणे इंद्रिय संस्था रक्ताभिसरण संस्था एक दुसरी आहे तर इंद्रिय हृदय कार्य संपूर्ण शरीरात रक्त करणाऱ्या स्नायूमय पंप रोहिणी धमणी हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो नीला शरीराच्या सर्व भागातून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या सर्व नीलांतून ऑक्सिजन विरहित रक्त हृदयाकडे आणले जाते पुढे आहे रक्तकेशिका प्रत्येक महत्वाच्या अवयवात रक्तकेशिकांचे जाळे असते या ठिकाणी आवश्यक पोषणद्रव्ये ऑक्सिजन संप्रेरके इत्यादींचा पुरवठा रक्तकेशिकांच्या भित्तिकेतून होत असतो तसेच टाकव पदार्थ याच केशिकांच्या भित्ती भित्तीत भित्तिकेतून पेशीच्या बाहेर पडत असतात रक्तपेशी निरनिराळ्या रक्तपेशी शरीरात विविध कार्य करत असतात रोहित रक्तपेशी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे वण करतात श्वेत रक्तकणिका रोग जंतु नष्ट करतात रक्तपट्टी रक्त होऊ नये म्हणून रक्त गोठवण्याचे कार्य कार्य करतात रक्तद्रव यात असणारी प्रथिने आणि असेंद्रिय रक्तद्रवामुळे रक्त, रक्त, रक्त वाहू रक्त शकते नामनिर्देशिक आकृत्या काढायच्या श्वसन संस्था आता यामध्ये आपल्याला ही अशा प्रकारे आकृती काढायची आहे नाक पोकळी घसा स्वरयंत्र श्वसनिका वायुकोश फुप्फूस आणि श्वासनलिका दाखवायच्या आहे श्वासपट्टल आपल्याला इथे दर्शवायचे आहेत दुसरी आकृती आहे हृदयाची आंतररचना आता यामध्ये उजवी धमनी ऊर्ध्व महाशीर उजवीकडलशिरा उजवे आलिंद अधोमहाशीर त्रिदली झडप उजवे निलय महाधमणी अंध झडप डावे निलय द्विदल झडप डावे आलिंद डावी डावीधमणी महारोहिणी दर्शवायची आहे पुढचा प्रश्न आहे सहकारण स्पष्ट करा मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते उत्तर बघा रक्ताचा रंग लाल किंवा तांबडा असतो कारण त्यात तांबडे हिमोग्लोबिन असते हे हिमोग्लोबिन रो लोहयुक्त प्रथिने असून ते लोहित रक्तपेशीत असते पुढचा प्रश्न आहे श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठिक होते याचं उत्तर श्वासपटलाच्या नियमित आणि सतत होत असलेल्या आकुंचन प्रसरण या क्रियांमुळे श्वासोच्छवास होत असतो श्वास आणि उच्छवास या दोन्ही क्रिया घडून आणण्यासाठी श्वास पटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवितो ई रक्तदानात सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते उत्तर जिवंत रक्तदात्याकडून रक्त, रक्त काढून घेता येते रक्ताची गरज कोणत्याही आणीबाणीच्या वेळेला निर्माण होऊ शकते एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव रक्तदानामुळे वाचू शकतो जीवित हानी टाळू शकणारे दान म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ असे म्हटले जाते की ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात तुमच्यापैकी कोणाचा आहे का ओ रक्तगट मला नक्की कमेंट करून सांगाल उत्तर ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या लोहित रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसते त्यामुळे असे रक्त दिले तरी रक्तग्राही व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठले जात नाही ओ रक्तगट असलेली व्यक्ती म्हणून कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते म्हणून तिला सार्वत्रिक दाता असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे जितके जास्त मीठ तितके शरीरात सोडियम आयन घेतले जातात हे जादा सोडियम रक्तदाब वाढवते आणि अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ही स्थिती धोकादायक असू शकते काही वेळा त्याचे पर्यवसन मृत्यू देखील होते म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे तुम्ही घरच्यांना सांगायचं सगळ्यांना की मिठाचे प्रमाण कमी ठेवा प्रश्न पाचवाय खाली प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात आहे उत्तर एक श्वसन पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमी समन्वयात काम करीत असतात दोन पचन संस्था जटिल अन्न पदार्थांचे साध्या विद्राव्य पोषण द्रव्यात रूपांतर करते तीन ही विद्राव्य पोषण द्रव्य वाहत्या रक्तप्रवाहात शोषली जातात लहान आतड्याच्या उरुद्वात त्याचे शोषण होते चार रक्ताभिसरण होत असताना ही पोषण द्रव्य प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात पाच श्वसन संस्थेच्या साहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो सहा ही प्रक्रिया हुप्फुसातील वायुकोशात सतत घडत असते हिमोग्लोबिनच्या साहाय्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो त्याचवेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायूच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्चवासाच्या रूपात बाहेर टाकला जातो सात शोषून घेतलेले पोषण द्रव्य विशेषतः ग्लुकोज ऑक्सिजनच्या सहाय्याने मंद ज्वलन होऊन ऑक्सिडीकरण प्रक्रियेने ऊर्जा निर्माण करते आ मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा उत्तर मानवी रक्ताची संरचना रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे मानवी रक्त हे द्रायू संयोगी होतीपासून ते प्रवाही असते त्यात रक्तद्रव्य आणि रक्तपेशी असतात कार्य निरनिराळ्या रक्तपेशी शरीरातील विविध कार्य करत असतात रोहित रक्तपेशी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे वहन करतात श्वेत रक्त रक्तगणिका रोगजंतू नष्ट करतात रक्तपट्टिका रक्तस्राव होऊ नये म्हणून रक्त गोठवण्याचे महत्वाचे कार्य करतात ई रक्तदानाचे महत्व वगैरे स्पष्ट करा प्रत्येक सुदृढ माणसाच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते रक्तस्राव झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो या बाबींची तात्काळ काळजी का घेतली नाही तर प्राण वाचवता येत नाही अशा वेळी पराधळाची गरज असते जे ब्लड ट्रान्सफर करण्याची गरज असते आपण जे शरीरात रक्त भरतो ना त्याची गरज असते अपघातग्रस्त प्रसव काळात जास्त रक्तस्राव झाल्यास महिला रक्त शस्त्रक्रिया करताना किंवा झाल्यावर अशा प्रकारचे रक्त प्राणी अगदी जरुरीचे असते रक्ताची नेहमीच गरज असते रक्तदान केले नाही तर ती गरज पूर्ण होणार नाही त्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार नाही म्हणून रक्तदान हे फार गरजेचे आहे फरक स्पष्ट करा धमण्या व शिरा धमण्या व शिरा लिहायचाय तर पहिला फरक हे हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमण्या म्हणतात आणि दुसरा फरक शिरा म्हणजे शरीरातील सर्व पेशी उत्तींपासून हृदयाकडे रक्त वाहून येणाऱ्या रक्तवाहिन्यांना नीला किंवा शिरा असे म्हणतात दोन धमण्या शरीरामध्ये खोलवर असतात तर नीला चार, या त्वचे लगत असतात तुम्ही अगदी हाताला पाहिलं तुमच्या तरी तुम्हाला नीला दिसू लागतील तीन धमण्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात तर नीलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात चार धमण्यांच्या भित्तिका जाड असतात तर नीलांच्या भित्तिका या पातळ असतात आ बहिश्वसन व अंतश्वसन बहिश्वसन अंतश्वसन बघा पहिला फरक आहे बाहेरून शरीरात हवा घेणे आणि शरीरातून बाहेर हवा सोडणे या प्रक्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन म्हणतात तर अंतश्वसन म्हणजे रक्त आणि ऊती किंवा पेशी यांच्यातील वायूंचे देवाणघेवाण या प्रक्रियेला अंतश्वसन म्हणतात दोन दुसरा फरक आहे बहिश्वसन हे पेशी आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये असते तर अंतश्वसन हे केवळ शरीरामधल्या पेशीमध्ये होते तिसरा फरक आहे बहिश्वसनात श्वास आणि उच्छवास यांचा समावेश होतो तर अंतश्वसनात ऑक्सिजनचे वहन रक्तातून पेशीत किंवा उतीमध्ये किंवा उतींपासून कार्बन डायऑक्साईडचे वहन रक्तात होते चौथा फरक आहे बहिश्वसनात श्वासोच्छवास आणि वायूंची देवाणघेवाण होते तर अंतश्वसनात श्वासोच्छवास आणि वायूंची देवाणघेवाण होत नाही रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल उत्तर आहे रक्तदाता आरोग्यपूर्ण असला पाहिजे त्याचे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले असले पाहिजे तसेच रोहित रक्तपेशी आणि श्वेत रक्तपेशी यांचे प्रमाण योग्य पातळीत असले पाहिजे त्यांच्या रक्तात कोणताही परजीवी सूक्ष्मजीव उदाहरणार्थ मलेरिया प्लाझमोडियम किंवा डेंग्यूचा विषाणू नसावा यासाठी काटेकोर तपासणी व्हावी तसेच रक्तदाता याच्याऐी वाहक नसावा त्याला कोणताही संसर्ग असता कामा नये त्याला कोणत्याही प्रकारची व्यसने उदाहरणार्थ मद्यसेवन किंवा अंमली पदार्थ सेवन असता कामा नाही पुढचा प्रश्न आहे कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा त्यामध्ये पर्याय हिमोग्लोबिन आमलारी धर्मी श्वासपट्टल अस्थिमज्जा ऐच्छिक अनैच्छिक आणि आम्लधर्मी याचं उत्तर आहे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे सं लोहाचे संयुग असते उत्तर हिमोग्लोबिन दुसरा प्रश्न आहे श्वासपटल हे उदर पोकळीत व उरो पोकळी यांच्या दरम्यान असते श्वास पटलं उत्तर आहे ही हृदय स्नायू अनैच्छिक असतात अनैच्छिक उत्तर आहे ही ऑक्सिजन युक्त रक्त सामू अमलारी धर्मी असतो अमलारी धर्मी उत्तर आहे आरबीसीची निर्मिती अस्थिमजामध्ये होते अस्थि मज्जा हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आमच्यातील वेगळे कोणते ओळखा तर ए ओ के ए बी मध्ये वेगळा आहे के रक्तद्रव्य रक्तपटी रक्तपराधन रक्तगणिकामध्ये वेगळा आहे रक्तपराधन श्वासनलिका वायुकोश श्वासपटल केशिकामध्ये वेगळा आहे केशिका, केशिका। आणि न्यूट्रोफिल ग्लोब्युलिन्स आणि अल्ब्युमिन प्रोथोबिम याच्यामध्ये वेगळा आहे न्यूट्रोफिल तर ही उत्तर आहे के रक्तपराधन केशिका न्यूट्रोफिल पुढचा प्रश्न आहे खरेलू रोग रोगविकार ओळखा आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले पण ते निरोगी हसरे नाही ते सारखे किरकिर करते दिवसेंदिवस अशक्त दिसतय त्याला धाप लागते त्याला श्वास फार जलद आहे त्याचे नक्की निळसर दिसू लागले त्याचं उत्तर आहे बाळाचे हृदय नीट कार्य करीत नसावे निळसर नखे म्हणजे ऑक्सिजनची कमतरता दिसून येते बाळाला श्वसन संस्थेचे देखील काही विकार असल्याचा संभव आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले त्यांचा रक्तदाब नियंत्रण राहण्यासाठी त्यांनी काय करावे उत्तर लिहायचंय उच्च अनेक कारणे असू शकतात त्यापैकी काकांना नेमके कोणते कारण लागू याचा तपास करणे गरजेचे आहे शारीरिक व्यायामचा अभाव किंवा लठ्ठपणा खूप जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे आहारात मिठाचे प्रमाण जास्त मानसिक तणाव अशी अनेक कारणे उच्च रक्तदाबास कारणीभूत असतात काकांनी योग्य अशा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे आणि आहार घेतला पाहिजे रक्तदाब उतरवणारे औषधे नियमितपणे घेणे गरजेचे आहे तर इथेच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण सोडवली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद